नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम पी सी नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहे महिलाविषयक कायदे आणि त्यांचं लागू झालेलं वर्ष. पहिला सतीबंदी कायदा. मित्रांनो, हा कायदा 1829 मध्ये लागू झाला. दुसरा कायदा विधवा पुनर्विवाह कायदा. मित्रांनो, हा कायदा 1856 मध्ये लागू झाला. पुढचा कायदा धर्मांतरीय व्यक्ती विवाह विच्छेद कायदा. मित्रांनो, हा कायदा 1866 मध्ये लागू झाला. पुढचा कायदा भारतीय घटस्फोट कायदा. मित्रांनो, हा कायदा 1869 मध्ये लागू झाला. पुढचा मानवी हक्क संरक्षण कायदा. मित्रांनो, हा कायदा 1993 मध्ये लागू झाला. नेक्स्ट आनंदी विवाह कायदा. मित्रांनो, हा कायदा 1909 मध्ये अंमलात आला. मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा. हा कायदा मित्रांनो 1886 मध्ये लागू झाला. विशेष विवाह. मित्रांनो, हा कायदा 1954 मध्ये लागू झाला. हिंदू दत्तक निर्वाह कायदा. मित्रांनो, हा कायदा 1956 मध्ये लागू झाला. विवाहित स्त्रियांना संपत्तीचा कायदा. हा कायदा सन 1959 मध्ये विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा लागू झाला. अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा. हा कायदा मित्रांनो 1856 मध्ये अंमलात आला. पुढचा कायदा वैद्यकीय व गर्भपात कायदा. मित्रांनो, हा कायदा 1929 मध्ये लागू झाला. पुढचा कायदा हुंडा प्रतिबंधक कायदा. मित्रांनो, हा कायदा 1929 मध्ये लागू झाला. पुढचा कायदा बालविवाह निर्बंध कायदा. मित्रांनो, हा कायदा 1929 मध्ये लागू झाला. बालविवाह निर्बंध कायदा हा कधी लागू झाला तर 1929 मध्ये लागू झाला. पुढचा कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा. मित्रांनो, हा कायदा सन 2005 मध्ये लागू झाला. पुढचा कायदा महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा. मित्रांनो, हा कायदा कधी लागू झाला तर 2005 मध्ये लागू झाला. 2005 मध्ये महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक निर्मूलन कायदा हा लागू झाला. पुढचा मातृत्व लाभासंबंधीचा कायदा हा कधी लागू झाला. मित्रांनो, सन आहे मित्रांनो मातृत्व लाभासंबंधीचा कायदा हा 1961 मध्ये लागू झाला. समान वेतन कायदा हा कधी लागू झाला मित्रांनो, याचं उत्तर आहे 1976 मध्ये. 1976 मध्ये समान वेतन कायदा हा लागू झाला. पुढचा कायदा बाल कामगार कायदा. मित्रांनो, हा कायदा सन 1980 मध्ये लागू झाला. बाल कामगार कायदा. अपंग व्यक्ती कायदा. मित्रांनो, हा कायदा कधी लागू झाला तर 1995 मध्ये. याचं उत्तर आहे मित्रांनो 1995 मध्ये अपंग व्यक्ती कायदा हा लागू झाला. पुढचा कायदा मानसिक आरोग्य कायदा. मित्रांनो, हा कायदा 1987 मध्ये लागू झाला. पुढचा मानसिक आरोग्य कायदा हा 1987 मध्ये लागू झाला. तर पुढचा कायदा कुटुंब न्यायालय कायदा. मित्रांनो, हा कायदा 1984 मध्ये लागू झाला. सन 1984 मध्ये कोणता कायदा लागू झाला तर कुटुंब न्यायालय कायदा हा लागू झाला. पुढचा 23वा कायदा राष्ट्रीय महिला आयोग कायदा. मित्रांनो, हा कायदा कधी लागू झाला तर 1990 मध्ये. कधी कधी मित्रांनो असं विचारलं जाते परीक्षेमध्ये 1990 मध्ये कोणता कायदा लागू झाला, तर याचं उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रीय महिला आयोग कायदा. मित्रांनो, हे कायदे अत्यंत महत्वपूर्ण आहे, ते वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते. पुढचा कायदा माहिती अधिकार कायदा. मित्रांनो, हा कायदा सन 2005 मध्ये लागू झाला. सन 2005 मध्ये कोणता कायदा लागू झाला, माहिती अधिकार कायदा. पुढचा कायदा बाल न्याय कायदा. मित्रांनो, हा कायदा 2000 मध्ये लागू झाला. नेक्स्ट भिक्षा प्रतिबंधक कायदा. मित्रांनो, हा कायदा 1959 मध्ये लागू झाला. तर पुढचा कायदा अनाथालय व धर्मदाय कायदा. मित्रांनो, हा कायदा 1960 मध्ये लागू झाला. 1960 मध्ये कोणता कायदा लागू झाला, अनाथालय व धर्मदाय कायदा हा लागू झाला. 29वा कायदा कर्मचारी विमा कायदा. कर्मचारी विमा योजना हा कायदा 1952 मध्ये अंमलात आला किंवा लागू झाला. 1952 मध्ये कोणता कायदा लागू झाला असं विचारलं जाऊ शकते मित्रांनो, याचं उत्तर आहे कर्मचारी विमा योजना कायदा. पुढचा 30वा कायदा प्रसूती सुधारणा कायदा. मित्रांनो, हा कायदा 1961 मध्ये लागू झाला. 1961 मध्ये महिलांविषयक कोणता कायदा लागू झाला, तर याचं उत्तर आहे मित्रांनो
प्रसूती सुधारणा कायदा. पुढचा 31वा आणि शेवटचा कायदा आंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा. मित्रांनो हा कायदा 1979 मध्ये लागू झाला. मित्रांनो असं विचारलं जाऊ शकते एग्जाम मध्ये परीक्षेमध्ये 1979 मध्ये कोणता कायदा लागू झाला, याचं उत्तर आहे आंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा. मित्रांनो यातील काही महत्त्वाचे ठराविक कायदे आपण सविस्तर घेणार आहोत, ते पुढील प्रमाणे डिटेल. महिला कल्याणासाठी चे कायदे. पहिला हुंडा प्रतिबंधक कायदा. याचं मित्रांनो याचं स्पष्टीकरण आहे, सन 1961 च्या कायद्यान्वये हुंडा मागणे आणि हुंडा देणे हा कानूनी अपराध आहे. मित्रांनो याचं हा कायदा अधिक प्रभावी होण्यासाठी भारतीय दंड संहितेमध्ये कलम 304 ख आणि 498 क नुसार हा नवीन कलमे अंतर्भूत आहे. मित्रांनो हुंडा प्रतिबंधक कायद्यामध्ये हुंडा मागणे आणि हुंडा देणे हा दंडनीय अपराध आहे. पुढचा कायदा महिला संरक्षण कायदा. कौटुंबिक छळ महिला संरक्षण प्रतिबंधक कायदा स्त्रीला कौटुंबिक सामाजिक आर्थिक आणि शारीरिक संरक्षण देतो. मित्रांनो हा कायदा फक्त पुरुषाविरुद्धच लागू होतो. याला अंतरिम आदेश देणे, नुकसान भरपाई देणे, संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती करणे, भागीदारीच्या पार्टनरशिपच्या घरात राहण्याला अधिकार, कायदेशीर वैद्यकीय मदत देण्याची तरतुदी आहे. मित्रांनो हा कायदा महिला संरक्षण कायदा. याच्यावर मित्रांनो कौटुंबिक छळ महिला संरक्षण प्रतिबंधक कायदा स्त्रीला कौटुंबिक सामाजिक आर्थिक व शारीरिक संरक्षण देतो. तर पुढचा कायदा अश्लीलते विरोधी कायदा. मित्रांनो हा कायदा तिसरा महत्वपूर्ण कायदा आहे. मित्रांनो भारतीय दंड संहितेच्या कलम 292-294 मध्ये महिलांशी अश्लील भाषेत वर्तन करणाऱ्याला शिक्षा देण्याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे जाहिराती पुस्तक चित्र आणि अन्य माध्यमातून महिलांची विटंबना करणाऱ्या चित्र किंवा लेखनातून अश्लीलता सादर करणाऱ्या विरोधात कायदा 1987 नुसार वॉरंट शिवाय अटक करण्याचा अधिकार आहे. मित्रांनो अश्लीलता विरोधी कायद्यामध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 292-294 मध्ये महिलांशी अश्लील म्हणजे घाणेरड्या भाषेत वर्तन करणाऱ्याला शिक्षा देण्याची तरतूद आहे. मित्रांनो अश्लीलता सादर करणाऱ्या विरोधी कायदा 1997 मध्ये लॉन्च म्हणजे झाला. 1987 नुसार वॉरंट शिवाय त्या व्यक्तीला अटक करण्याचा अधिकारी त्या संबंधित अधिकाऱ्याला असतो. पुढचा कायदा छेडछाड करणे गुन्हा आहे. स्त्रीची अब्रू लुटणे, हात धरणे, तिच्या वस्त्रांना हात घालणे अशा प्रकारच्या विनयभंग करणाऱ्यांना भारतीय दंड संहिता 354 नुसार खाली शिक्षेची तरतूद आहे. तसेच छेडछाड केल्याबद्दल भारतीय दंड संहिता कलम 509 अंतर्गत पोलिसात तक्रार दाखल केला जाऊ शकतो. पुढचा कायदा मित्रांनो कौटुंबिक न्यायालय कायदा. मित्रांनो हा कायदा दाम्पत्य व कौटुंबिक कलहाची प्रकरणे एकाच ठिकाणी सोडवण्यासाठी कौटुंबिक अधिनियम 1994 कौटुंबिक अधिनियम 1984 लागू करण्यात आला आहे. कुटुंब न्यायालय नसल्यास तिथल्या जिल्हा कोर्टांना कुटुंब न्यायालयाचा दर्जा प्रदान केला जाऊ शकतो. पुढचा कायदा मित्रांनो मुलांवर हक्क. एखाद्या स्त्रीचा घटस्फोट झाल्यास तिचा 5 वर्षापर्यंतचा मुलांना ती स्वतःजवळ ठेवू शकते. मित्रांनो एखाद्या स्त्रीचा घटस्फोट झाला, ती तिच्या नवऱ्यापासून विभक्त झाली, सेपरेट राहू लागली, तर तिला तिच्या 5 वर्षापर्यंतचं मूल तिला आपल्यासोबत नेता येऊ शकते असे कायद्याने मान्यता आहे. मात्र 5 वर्षाहून अधिक वयाच्या मुलांना या बाबतीत कोर्टाचा निर्णय दिला जाऊ शकतो. मित्रांनो त्यावेळी मूल 5 वर्षाच्या अधिक असेल तर कोर्टामध्ये त्याचा ताब्यासंबंधी कोर्ट कचेरी चालू शकते. पुढचा कायदा मित्रांनो हिंदू उत्तराधिकारी. सन 1956 मध्ये निर्माण झालेल्या हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार महिलांना संपत्तीमध्ये व्यापक अधिकार देण्यात आले असून स्त्री धनाचा उपभोग घेण्याचा आणि ते धन खर्च करण्याचा अनिर्बंध अधिकार स्त्रीला मिळाला आहे. हिंदू स्त्रीला एकत्र कुटुंबाच्या संपत्तीत सुद्धा वाटणी मागता येते.
स्त्रीधन मिळावे म्हणून स्त्री कोर्टात खटला दाखल करू शकते. स्त्रीला मुलांप्रमाणे वडिलोपार्जित स्त्री संपत्तीमध्येही समान हक्क दिला जातो. हिंदू उत्तराधिकारी मित्रांनो, हा कायदा 1956 मध्ये निर्माण झालेल्या हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार आहे. महिलांना संपत्तीमध्ये व्यापक प्रमाणात अधिकार देण्यात आला असून स्त्रीधनाचा उपभोग घेण्याचा आणि ते धन खर्च करण्याचा अधिकार असतो. मित्रांनो, वडिलोपार्जित मिळणारी संपत्ती फक्त मुलांना मिळत असते, ते समान करून मुलींना सुद्धा त्यांचा हक्क आहे लग्न झाल्यानंतर सुद्धा. पुढचा कायदा मित्रांनो, समान वेतन कायदा. समान वेतन कायद्यानुसार एकाच कामासाठी स्त्री व पुरुष दोघांना समान वेतन मिळाले पाहिजे. म्हणजे मित्रांनो, स्त्रियांना पुरुषांना अधिक वेतन आणि स्त्रियांना कमी वेतन एकाच कामात असं चालू शकत नाही. मित्रांनो, यासाठी समान वेतन कायदा हा निर्माण झाला आहे. जे एकच काम, एकाच प्रकारचे काम स्त्री आणि पुरुष दोघेही करत असतील तर स्त्रीला कमी वेतन आणि पुरुषाला जास्त वेतन मिळत असेल तर मित्रांनो हा कायदा तिथे लागू होतो. यानुसार मित्रांनो स्त्रीला आणि पुरुषाला समान वेतन मिळण्याचा हा कायदा आहे. मित्रांनो, असं न झाल्यास त्या व्यक्तीला संबंधित अधिकाऱ्याला कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते. म्हणून हा कायदा अमलात आला आहे, समान वेतन कायदा. समान वेतन कायद्यानुसार एकाच कामासाठी स्त्री व पुरुष दोघांना समान वेतन मिळाले पाहिजे. विशिष्ट कार्यक्षेत्रातील नोकऱ्या सोडता अन्य क्षेत्रातील स्त्रियांना रात्रपहिल्या कामाला बोलवता येत नाही. मित्रांनो, पुढचा कायदा आहे प्रसूती सुविधा कायदा. मित्रांनो, याच्यानुसार नोकरी पेशातील स्त्रियांसाठी बाळंतपणाची आणि नवजात बाळाची देखभाल करण्यासाठी रजेची तरतूद असून त्या काळात स्त्रीला विशिष्ट दिवसाचा भरपगारी रजा मिळते. मित्रांनो, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी प्रसूती सुविधा कायदा हा अंमलात आला आहे. मित्रांनो, याच्यानुसार स्त्रीचा पगार न कापता त्याची नवजात बाळाची देखभाल करण्यासाठी आणि बाळंतपणासाठी त्यांना रजा मिळू शकते, त्यांना पगारात न कट होता. मात्र कायद्यानुसार ही ती रजा व इतर फायदे फक्त दोन बाळंतपणासाठी असतात. गर्भपात झाल्यावरही स्त्रीला भरपगारी रजा देण्याची कायद्यानुसार तरतूद आहे. मित्रांनो, पुढचा कायदा मित्रांनो, विशेष विवाह अधिनियम. मित्रांनो, या कायद्यानुसार हा कायदा 1954 ला लागू झाला. 1954 च्या तरतुदीनुसार मानसिक दृष्ट्या सक्षम आणि 18 वर्ष पूर्ण झालेली स्त्री प्रेमविवाह किंवा आंतरजातीय विवाह स्वतःच्या इच्छेनुसार करू शकते. या विवाहाची नोंदणी आवश्यक असून पुरुषाचे वय 21 वर्षापेक्षा अधिक असावे. मित्रांनो, हा कायदा काय सांगतो? विशेष विवाह कायदा मित्रांनो, त्या कायद्यानुसार 1954 च्या कायद्यानुसार तरतूद आहे की मुलीचं वय 18 पाहिजे आणि मुलाचं संबंधित व्यक्ती नाही तर संबंधित मुलाचं किंवा पुरुषाचं वय 21 वर्षा अधिक असावं. याच्यानुसार मित्रांनो ती मुलगी किंवा स्त्री प्रेमविवाह किंवा आंतरजातीय विवाह करण्यास पात्र ठरू शकते. मित्रांनो, याच मॅरिड सर्टिफिकेट असणं किंवा विवाह नोंदणी कार्यालयात त्यांची विवाह नोंदणी करणे आवश्यक आहे. मित्रांनो, पुढचा शेवटचा कायदा आहे गर्भलिंग चाचणी. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भाचे लिंग जाणून घेण्याच्या तंत्राचा दुरुपयोग करणे यावर अंकुश ठेवण्यासाठी प्रसूतीपूर्व निदान आणि तंत्रज्ञान विनिमय उपयोग निवारण अधिनियम 1954 आहे. मित्रांनो, स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकारने हा कायदा लागू केला आहे 1994 मध्ये. गर्भलिंग चाचणी हा कायदा मित्रांनो स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी हा कायदा अमलात आला आहे. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. धन्यवाद मित्रांनो.